मंचावर उपस्थित सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आदरणीय भूषण गवई साहेब, बॉम्बे हायकोर्टचे मुख्य न्यायमूर्ती आदरणीय देवेंद्र कुमार उपाध्याय साहेब, बॉम्बे हायकोर्टचे न्यायमूर्ती सन्माननीय माधव जमादार साहेब जामदार साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित सन्माननीय विनायक जोशी साहेब, आमचे सहकारी उदय सामंतजी, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे, न्यायमूर्ती एम ए शिंदे, ॲडव्होकेट संग्राम देसाई, ॲडव्होकेट विवेक खाडगे, ॲडव्होकेट दिलीप धारिया, या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र भाई जगतापजी, डॉक्टर नातू, दादा इदाते, त्याचप्रमाणे श्री कदम, आपल्या बार काउन्सिलचे सर्व मेंबर्स, जिल्हाधिकारी, एस पी, सर्व अधिकारी, मुंबई उच्च न्यायालयाचे आणि आपल्या ज्युडिशियरीचे सर्व न्यायमूर्ती आणि अधिकारी, उपस्थित सर्व वकील आणि सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मंडणगडमध्ये माननीय गवई साहेबांच्या हाताने आपण न्यायालयाचं उद्घाटन केलं आहे आणि त्याचसोबत नवीन इमारतीचं भूमिपूजन देखील केलं आहे. मगाशी ॲडव्होकेट देसाई सांगत होते की अतिशय वेगानं याला मान्यता मिळाली. तसं तर आम्ही वेगानेच काम करणारे लोक आहोत, पण आमच्या वेगाला अधिक वेग यावा याकरता तुम्ही इतकी हुशारी केली. तुम्ही आधी गवई साहेबांची तारीख घेतली आणि मग सांगितलं की गवई साहेबांनी भूमिपूजनाकरता तारीख दिली आहे, त्यामुळे आमची डेडलाईन सेट झाली आणि मग उदयजी आणि आम्ही कामाला लागलो आणि वेळेत हे काम आम्ही पूर्ण करू शकलो, याचं खरोखर समाधान आहे. खरं म्हणजे अनेक न्यायालयाच्या इमारतींच्या भूमिपूजनाला किंवा उद्घाटनाला जायची संधी मिळते, पण हे न्यायालय याकरता विशेष आहे की आपल्या संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे गावाच्या या तालुक्यामध्ये मंडणगडमध्ये या ठिकाणी न्यायालय नव्हतं आणि ते न्यायालय होत आहे आणि त्याच्या उद्घाटनाला आणि भूमिपूजनाला उपस्थित राहता येत आहे, ही खरोखर एक भाग्याची गोष्ट आहे असं मी समजतो. आणि आत्ताच जसं ऑनरेबल चीफ जस्टिस साहेबांनी सांगितलं की आपल्या देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक असं संविधान दिलं की ज्याने या लोकशाहीमध्ये निर्माण होणाऱ्या कुठल्याही प्रश्नावरचं उत्तर हे आपल्याला त्या संविधानात सापडतं. आणि म्हणूनच जगातली सगळ्यात मोठी असलेली लोकशाही या संविधानामुळे आज समृद्ध देखील होतीये आणि ती निरंतर मजबूत होताना आपल्याला दिसतेय. या संविधानाने ज्या शेवटच्या व्यक्तीचा विचार केलाय, ज्या समानतेचा या ठिकाणी विचार केलाय, इक्विटीचा विचार केलाय, इक्वालिटी ऑफ अपॉर्च्युनिटीचा विचार केलाय, या सगळ्या गोष्टी आज घडताना दिसत आहेत आणि त्यामुळेच भारत निरंतर प्रगती करताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की अशा महामानवाच्या या भागामध्ये हे न्यायालय होणं हे अतिशय एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि निश्चित मला विश्वास आहे की आमच्या उदय सामंतजींनी जबाबदारी घेतली आहे, त्यामुळे वेळेत या ठिकाणी या न्यायालयाचं निर्माण पूर्ण होईल आणि निश्चितपणे गवई साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन आपण करू, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. खरं म्हणजे आज आपण जर बघितलं तर आपल्या लोकशाहीच्या चारही स्तंभांमध्ये सर्वाधिक विश्वासार्हता ही जर कुठल्या स्तंभाची असेल तर ती आमची न्यायपालिका आहे.
आज लोकांचा विश्वास आहे की कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला तर आम्ही न्यायपालिकेकडे जाऊ शकतो आणि न्यायपालिकेमध्ये आम्हाला न्याय मिळू शकतो, निष्पक्ष अशा प्रकारचा न्याय न्यायपालिकेत मिळतो, हा विश्वास आज भारतातल्या जनाजनामध्ये आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळेच आपली लोकशाही ही अतिशय अबाधितपणे या ठिकाणी टिकलेली आहे। पण हे होत असताना आज निश्चितपणे माननीय सर्वोच्च न्यायालय असेल किंवा राज्यांची उच्च न्यायालये असतील यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान हे या ठिकाणी प्रलंबित खटल्यांचं आहे। आज आपण जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास दिवाणी खटले 11,630 प्रलंबित आहेत आणि फौजदारी 28,831 हे या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि यातले अनेक खटले हे 30 वर्षापेक्षा जास्त त्या ठिकाणी रखडलेले आहेत आणि म्हणूनच न्यायालयाचं इन्फ्रास्ट्रक्चर हे केवळ इमारतीपुरतं मर्यादित नाही आहे तर या माध्यमातनं जो सामान्य माणूस आस लावून बसला आहे की मला त्या ठिकाणी तात्काळ न्याय मिळेल, न्यायाच्या या न्यायदानाच्या प्रक्रियेला एक गती देण्याचं काम देखील या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न हा सातत्याने आपण करत असतो आणि मला विश्वास आहे आज ज्या प्रकारे माननीय आपल्या देशाचे चीफ जस्टिस यांनी मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीचा वापर करण्यावर भर दिला आहे आणि मी आमच्या बार काउन्सिलचं तर मनापासून अभिनंदन करेन की ई फाईलिंग करता जो पुढाकार बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानी घेतला तो देशामध्ये अतिशय पथदर्शी आहे आणि मला असं वाटतं की टेक्नॉलॉजीचा उपयोग केल्यामुळे मोठ्या प्रमाणात न्यायदानावर जो काही भार त्या ठिकाणी पडतो तो भार हा कमी करण्याचं काम आपण करू शकणार आहोत आणि विशेषतः देशामध्ये आपल्याला कल्पना आहे की आता आपल्या अनेक कायद्यांमध्ये बदल होतो आहे, आता भारतीय न्यायसंहिता आपण तयार करतो आहे त्यातनं दंड शब्द काढलेला आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता CRPC त्या ठिकाणी आपण त्याची जागा घेणारी आपण तयार करतो आहे, भारतीय साक्ष संहिता आपण तयार करतो आहे, या माध्यमातनं कुठेतरी जस्टिस डिलिव्हरी सिस्टीम हे अधिक वेगानं कशी करता येईल या प्रकारचा प्रयत्न हा चाललेला आहे आणि मला असं वाटतं की सरकार आणि न्यायालय या दोघांनीही एकत्रितपणे काम केलं तर न्यायदानाची प्रक्रिया ही अधिक गतीनं आपल्याला निश्चितपणे पूर्ण करता येईल आणि त्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये देखील आपण त्याला गती दिली आहे। खरं म्हणजे मी गवई साहेबांचं याकरता देखील अभिनंदन करेल की महाराष्ट्राच्या एका टोकात अहेरीच्या गडावरनं मंडणगडामध्ये आपण त्या ठिकाणी उद्घाटनाकरता आलात, अहेरीच्या कोर्टाचं मागच्या महिन्यात साहेबांनी उद्घाटन केलं, आता मंडणगडच्या कोर्टाचं म्हणजे चांदा तू बांदा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी प्रवास करत आणि या दुर्गम भागामधले जे आपले जे कोर्ट्स आहेत याच्याही कडे माननीय गवई साहेबांचं विशेष लक्ष असतं आणि त्या माध्यमातनं तिथल्या वकिलांशी एक संबंध आणि त्यातनं मला असं वाटतं की न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला अधिक काय सुधारणा करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण करतो। मागच्या काळामध्ये चिखलदरा असेल, वरुड असेल, महाड असेल, फलटण असेल, हर्सुल असेल, मुखेड असेल अशा ठिकाणी आपण न्यायालय सुरू केली आणि वेगवेगळ्या प्रकारे न्यायालयाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे यावर्षी आपण जवळपास 800 कोटी रुपयाचा निधी हा या इन्फ्रास्ट्रक्चर करता दिला आहे, 138 जलदगती न्यायालयांना देखील त्या ठिकाणी आपण मान्यता दिली आहे, न्यायाधीशांच्या निवासस्थानाकरता आपण जवळपास 250 कोटी रुपये हे त्या ठिकाणी दिलेले आहेत, कौटुंबिक न्यायालयाची नव्याने निर्मिती आपण करतोय, त्यामुळे एकूणच न्यायालयांची संख्या आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर या संदर्भात महाराष्ट्राने पुढाकार घेतलेला आहे आणि सातत्याने चीफ मिनिस्टर चीफ जस्टिस ही जी बैठक होते या बैठकीत झालेले सगळे निर्णय हे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अंमलात आणण्याचा कार्यक्रम किंवा प्रयत्न हा आम्ही करत असतो आणि त्यातनं न्यायदानाची प्रक्रिया अधिक वेगवान होण्याचा प्रयत्न आपला असतो। आज या निमित्ताने निश्चितपणे मी ही गोष्ट देखील या ठिकाणी विशद करू इच्छितो की मागच्या काळामध्ये
अंबळवे येथे अतिशय चांगलं स्मारक तयार करण्याच्या संदर्भात आपण सिडकोला काही जबाबदारी दिली होती. मध्यंतरी कोविड वगैरे असल्यामुळे कदाचित हे काम मागे पडलं असेल, पण आता ती जबाबदारी आमच्या उदयजींनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये त्याही ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं जे काही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या उंचीला शोभेल अशा प्रकारचं स्मारक, पण केवळ स्मारक नाही तर कुठली तरी जिवंत अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी उभी झाली पाहिजे की ज्याचा थेट संबंध हा खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याशी झाला पाहिजे, तर तशाच प्रकारचं जिवंत स्मारक आपल्याला तयार करता येईल असा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करू. आज या निमित्ताने विशेषतः आदरणीय गवईसाहेबांचे आभार मानेन की त्यांनी वारंवार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आमच्या या सगळ्या प्रक्रियेला त्यांची मदत असते, त्याच्यामध्ये सातत्याने त्यांचा सल्ला आम्हाला मिळतो आणि त्यातनं याची गती वाढवण्याकरता प्रेरणा देखील आम्हाला मिळते. ते जरी या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असले तरी आमच्या सगळ्या महाराष्ट्राच्या ज्युडिशियरीकरता ते पालकाच्या भूमिकेत त्या ठिकाणी असतात आणि म्हणून त्यांचे देखील मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि माननीय देवेंद्रकुमार उपाध्याय साहेब आपले देखील आभार मानतो, आपले विशेष आभार याकरता मानतो की मला असं वाटतं 3 महिने थांबायची फार गरज पडणार नाही. आज आपण जे मराठीमध्ये या ठिकाणी वाचलं ती फ्लुएन्सी अतिशय चांगली होती, त्याच्यामुळे मला विश्वास आहे की 3 महिन्यांनी आपण कदाचित आमच्यापेक्षा देखील चांगलं या ठिकाणी मराठीमध्ये भाषण कराल. मी आपले देखील अतिशय मनापासून आभार मानतो आणि या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.